पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई 3,500 कोटी रुपये मंजूर. जनतेच्या सर्व अपेक्षा सरकार पूर्ण करेल, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई 3,500 कोटी रुपये मंजूर झालेत. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस झालाय, त्यामुळे अधिकारी शेतात जाऊ शकत नाहीत. पंचनाम्यासाठी ड्रोन वापरावे, शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. सध्याला शेतामध्ये पाणी दिसून येत आहे, 100% पंचनामे झाले पाहिजेत व शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. शासनाने शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई देण्याची शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन विखे यांनी केलं आहे. पहिल्या टप्प्यात 3,500 कोटी रुपये जमा झाले, परंतु जुलै सप्टेंबरचा पाऊस झाला, अद्यापही काही शेतांमध्ये अधिकारी जाऊ शकत नाही. पंचनामे सुरू आहे. आता रोवर वापरावे, ड्रोन वापरावे किंवा नजर जशी आणेवारी करतो तशा पद्धतीने शेतामध्ये पाणी दिसत आहे, आणि म्हणून पाणी पूर्ण जाईपर्यंत थांबण्याची गरज नाही. पंचनामे 100% झाले पाहिजे. राज्यातला ज्या बाधित झालेला शेतकरी कोणी मदतीपासून वंचित राहणार नाही, ही शासनाची भूमिका आहे. आणि म्हणून मग असं काही मला संदेह कोणाच्या असण्याचं कारण नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नांदेड.